कांदा उत्पादनामध्ये जर सर्वसाधारण शेतकऱ्यांचा प्रश्न पाहिला तर बियाणाची निवड हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासाठी ठरत आहे, कारण मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बियाणे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं कोणतं बियाणं लावावं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आपण जर बारकाईने कांद्याच्या बियाणामध्ये पाहिलं तर आपल्याला सर्वसाधारणपणे अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की कांद्यामध्ये ज्या काही अनेक व्हरायटी आहेत ते आपल्याला कशा प्रकारचं बियाणं पाहिजे ते अगोदर आपण त्या ठिकाणी ठरवून घेतलं पाहिजे। आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत एक माहिती, ते म्हणजे कलश सीड्सचं BSS 258 हे बियाणं। जर तुम्ही मार्केटमधले जेवढ्या काही व्हरायटी आहेत त्या व्हरायटीच्या तुलनेत अभ्यास केला तर हे 258 हे बियाणं हे ज्यादा पाण्यामध्ये किंवा ज्यादा पावसामध्ये टिकण्याची क्षमता सर्वाधिक असणारं असं बियाणं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे ह्याची जी पत्ती आहे ती म्हणजे डबल पत्ती असं असणारं हे कांद्याचं बियाणं आहे। जरी वरचा पापुद्रा निघून गेला तरी त्याच्यामध्ये आत लगेच पापुद्रा हा शिल्लक राहत असतो, त्यामुळं हे डबल पत्ती असणारं असं कांद्याचं बियाणं आहे। त्याचबरोबर ह्याची जी उगवण क्षमता आहे ह्या बियाणाची ती तुम्हाला 100% उगवण क्षमता त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। आणि ही जी बियाणं आहे ते सर्वात प्रथम हायब्रिड कांदा निर्मिती करणाऱ्या कलश सीड्सनं मार्केटमध्ये आणलेलं हायब्रिड बियाणं आहे। म्हणजे कांद्यामध्ये ज्यांनी हायब्रिड कांदा दिला अशा अनुभवी कंपनीनं दिलेलं हे एकदम अनुभवसिद्ध असं बियाणं आहे, त्यामुळं तुम्हाला त्या क्वालिटीबद्दल कसलीही शंका या ठिकाणी मनात बाळगण्याची गरज राहत नाही। तर म्हणजे उगवण क्षमता असन किंवा बाकीचे जे काही इम्प्युरिटीज आहेत ते एकदम मिनिमाइज करून कंपनीनं आपल्या हातामध्ये असं दिलेलं हे उत्तम अशा प्रकारचं कांदा बियाणं आहे। त्यामुळं या हंगामामध्ये कांद्याची लागवड करताना ज्यांना समजा रोपं टाकायची असतील तर त्यासाठी मार्केटमधल्या व्हरायटींच्या कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर 258 ही व्हरायटी सर्वात सरस ठरत आहे, कारण मागं जर तुम्ही पाहिलं 2 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस जास्त पाऊस आला त्यावेळेस पीळ पाडण्याचा रोग या ठिकाणी आलेला होता आणि त्या पीळ रोगाला सुद्धा हे BSS 258 ही व्हरायटी सर्वाधिक सहनशील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। की ज्यामुळं बाकीच्या व्हरायटीमध्ये जर 30-40% पीळ ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याच्यामध्ये 2-3% इथपर्यंतच म्हणजे रोग आलेला आपण पाहू शकतो। म्हणजे कंपॅरेटिव्ह जर पाहिलं तर पीळ रोगासाठी साधारण 50-60% रेजिस्टन्स हा आपल्याला BSS 258 पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे बाकीच्या रोगांसाठी सुद्धा सहनशीलता ही ह्या व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला भेटत असल्यामुळं या सीझनसाठी आता आपल्याला या बियाणाची निवड करायला काही अडचण नाही, एवढी माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे। BSS 258 बियाण्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हे बियाणं 1-2 किलो बियाणं हे पुरेसं ठरते, म्हणजे बाकीच्या बियाणाच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर बियाण्याची बचत ह्याची उगवण क्षमता चांगली असल्यामुळं आपल्याला मिळते। तर सर्वसाधारणपणे 1-2 किलो बियाणं हे भरपूर होते, ट्रॅक्टरने पेरलं तर आणखी थोडं बियाण्याची बचत केली तरी सुद्धा चालू शकतं।